पुढच्या बातमीकडे वळूयात. आणखीन एक महत्त्वाची बातमी, मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर झालंय. अमित शहांना पुन्हा गृहमंत्रीपद देण्यात आलंय. राजनाथ सिंह पुन्हा संरक्षण मंत्री, एस जयशंकर परराष्ट्र मंत्री, गडकरींना पुन्हा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि सहकार राज्यमंत्री त्यांना बनवण्यात आलेलं आहे. तर रक्षा खडसेंकडे युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात, नितीन गडकरींना रस्ते आणि परिवहन विकास मंत्रीपद दिलेलं आहे. पियुष गोयल वाणिज्य मंत्री, मुरलीधर मोहोळ यांना नागरी उड्डाण राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. रामदास आठवले यांच्याकडे पुन्हा एकदा सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद मिळालंय. प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्रीपद आणि रक्षा खडसेंकडे युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्रीपद सोपवण्यात आलंय. महाराष्ट्रामधल्या या सहा खासदारांची वर्णी जी आहे ती मंत्रिमंडळात लागली आहे. तर इकडे अमित शहांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रीपद, निर्मला सीतारामन पुन्हा एकदा अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वेमंत्री आणि सूचना प्रसारण मंत्री, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्री आणि पंचायत राज्य हे खातं सोपवण्यात आलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्री, किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्री, जेपी नड्डा आरोग्य मंत्रालय, भूपेंद्र यादव पर्यावरण मंत्री, डॉक्टर एस जयशंकर परराष्ट्र मंत्री, एच डी कुमारस्वामी अवजड उद्योग मंत्री, मनोहरलाल खट्टर गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्री, जितनराम मांझी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, ललन सिंग पंचायत राज मंत्री मत्स्य व्यवसाय, सर्वानंद सोनोवाल बंदरे जहाज आणि जलमार्ग बंदर, किंजिरापू राम मोहन नायडू नागरी विमान वाहतूक, ज्योतिरादित्य सिंधिया दूरसंचार ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री, गजेंद्र सिंह शेखावत पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, हरदीप सिंग पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग खातं सोपवण्यात आलंय. चंद्रकांत पाटील जलशक्ती मंत्री, वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय मंत्री,